आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सेम 5 करिता एक्झाम फॉर्म भरलेले आहेत आणि त्याकरिता जी एक्झाम होईल त्यामध्ये 80 गुण थेअरीचे आणि 20 गुण आपले असाइनमेंटचे असतात. त्या 20 गुणासाठी या एकूण 5 युनिटवर 4-4 गुणाची ही असाइनमेंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी असाइनमेंटकरिता एक 100 पेजेसचं बुक करायचं आहे. त्यातील पहिल्या पानावर महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, त्यानंतर स्वतःचं नाव, विषय, असाइनमेंट आणि मार्गदर्शक जे काही प्राध्यापक आहे त्यांचं नाव असं पहिलं पान आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं आहे. दुसऱ्या पानावरती अनुक्रमणिका तयार करायची आहे ज्यामध्ये अनुक्रमांक, युनिट, घटक आणि पेज नंबर अशी अनुक्रमणिका दुसऱ्या पानावर तयार करायची आहे. आणि तिसऱ्या पानापासून प्रत्येक युनिटवरचा एक एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर प्रत्येक प्रश्नाची सुरुवात ही उजव्या पानावर आपल्याला सुरुवात करायची आहे. जवळपास 2 ते 3 पेजमध्ये हे सर्व उत्तर राहील. तर सर्व विद्यार्थ्यांनी ह्या सर्व असाइनमेंट लिहून तयार ठेवा जेणेकरून आपल्याला असाइनमेंटचे किंवा प्रॅक्टिकलचे मार्क टाकताना या 20 गुणापैकी तुम्हाला गुण त्या ठिकाणी देण्यात येईल. कोरोनामुळे जे कॉलेज चालू झालेले नाही आहेत किंवा ऑनलाईन जे क्लास चालू आहेत याच्या आधारावर तुम्हाला ऑब्जेक्टिव टाईप वगैरे एक्झाम होईल. अजून विद्यापीठाने तसं सांगितलेले निर्देश काही आलेले नाही आहेत. तर ऑफलाईन पद्धतीने कोरोनाचं सत्र कमी झालं होईल ती कशा पद्धतीने होईल याबद्दल अजून कुठलीच माहिती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही आहेत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने ऑब्जेक्टिव टाईप जे 40 किंवा 20 ऑब्जेक्टिव दिलेले होते त्याच पद्धतीने एक्झाम होऊ शकते. तर असो, परंतु असाइनमेंट जे प्रॅक्टिकलचे 20 गुण असतात असाइनमेंटचे त्याकरिता आपल्या या विषय अर्थशास्त्र याकरिता 5 युनिटवरती या 5 असाइनमेंट आहेत, आपण त्या पूर्ण कराव्यात. धन्यवाद.